भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 25 सप्टेंबर 1930 रोजी अक्का देवीच्या माळरानावर झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 90वा स्मृती दिन शुक्रवारी झाला. त्यानिमित्त भाजपचे उत्तरागड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. चिरनेर इथं 25 सप्टेंबर 1930 रोजी झालेल्या जंगल सत्याग्रहात सहभागी आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे आणि बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात धाकू गवत्या फोफेकर, नाग्या महादू कातकरी, आलू बेमट्या म्हात्रे, आनंदा माया पाटील, रामाबामा कोळी, रघुनाथ मोरेश्वर शिंदे, परशुराम रामा पाटील आणि हसुराम बुधाजी घरत या उरण तालुक्यातील 8 जणांना हुतात्मा आलं तर अनेक जण जखमी झाले होते. सत्याग्रहात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण कायम व्हावं यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी चिरनेर इथं हुतात्मा दिन शासकीय इतमामात होत असतो. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व राजकीय पक्षांचे नेते, नागरिक आणि विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येतं. मात्र यंदाचा स्मृती दिन कार्यक्रम कोरोनाच्या सावटाखाली असून तो गर्दी टाळून साधेपणाने साजरा झाला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.